नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सरसरत्या रक्ताच्या भावी अधिकाऱ्यांनो, मी सचिन वारुळकर आपलं अन अकॅडमी या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो. जो भरा नाही भागो से बहती जिसमे रसधार नाही, हृदय नाही पत्थर है पढाई के लिए प्यार नाही. मंडळी, स्पर्धापेक्षा तयारी करणाऱ्या सर्व भावी अधिकाऱ्यांसाठी अन अकॅडमी हा भारतातील, जगातील आणि महाराष्ट्रातील सर्वात पहिला व एकमेव ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म, ज्यामध्ये आपण MPSC ची तयारी करू शकता घर बसल्या. मंडळी, आजच्या लेक्चरमध्ये आपण खूप नवीन नवीन गोष्टी शिकणार आहे. तत्पूर्वी एक ऑफर आलेली आहे, एका वर्षाचं सबस्क्रिप्शन फ्री. आणि यासाठी तुम्हाला वापरायचं आहे आपला आवडता कोड SWLIV. नक्कीच हा कोड वापरून कोड वापरून तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. सॉरी, आणि एक वर्षाचा लिमिटेड पिरियड ऑफर आहे, पण नक्कीच प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा कोड वापरून ॲडमिशन घ्या. इंद्रधनुष्य हे शिबिरसुद्धा आमचं चालू आहे, प्रत्येक दिवशी सर्व एज्युकेटर नवीन नवीन तुमच्यासाठी घेतात. तर सर्व एज्युकेटर मिळून जे काय नवीन कन्सेप्ट तुमच्यासाठी आणतायत, नक्कीच ह्या इंद्रधनुष्य मिशनला तुम्ही बघा. नंतर ठरवा की ॲडमिशन्स कशी घ्यायची, काय घ्यायची. विज्ञानाची बॅच आहे 30 एप्रिल, टार्गेट 30 एप्रिल. कम्प्लीट कोर्स ऑन सायन्स फॉर ऑल MPSC एस्पिरंट 889 रुपयात नक्कीच या कोर्सला तुम्ही जॉईन करू शकता. सोबतच टार्गेट 30 एप्रिलसाठी इंग्लिश ग्रामरचा पण एक कोर्स आहे अशोक अवनकर सरांचा, हा कोर्सला तुम्ही सुद्धा अन अकॅडमीमध्ये करू शकता. याच्यासाठी SW Live हा अनलॉक कोड तुम्ही यूज करू शकता. अभ्यासक्रम केंद्रित तयारी करण्यासाठी राज्यसेवा आणि संयुक्तच्या फाउंडेशन बॅच, इंटिग्रेटेड बॅच, क्रॅश कोर्स, फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आणि बरंच काही अन अकॅडमीवर आहे. तर नक्कीच तुम्ही या सगळ्यांचा फायदा घ्या. अन अकॅडमीच का तर महाराष्ट्रातले टॉप एज्युकेटर अन अकॅडमीवर शिकवत आहे. सर्वांशी तुमचं लाईव्ह इंटरॅक्शन असतं, जसं सध्या आत्तासुद्धा माझ्यासोबत आहे. सर्व परीक्षांसाठी सराव टेस्ट पेपर्स आहे. प्रत्येक आठवड्यात नवीन बॅच आणि नवीन कोर्सेस लॉन्च आपण करतो. शंका निरसन सत्र आणि मार्गदर्शन सत्रसुद्धा असतात. अमर्याद ॲक्सेस आहे, म्हणजे 24 तासही तुम्ही लेक्चर घेत तर संपत नाही. आणि खूप सारा सराव सेक्शन्स आहेत. तर आशा व्यक्त करतो की इथपर्यंतचं अन अकॅडमीचं सर्व आवडलं असेल. दररोज फ्री क्लास सकाळी 10 वाजता माझा असतो, ज्याच्यात मी तुम्हाला मॅथ आणि रिझनिंग शिकवतो. तर रात्री 9 वाजता रॅपिड फायर असते. तर मंडळी, तुम्ही नक्कीच या दोन्हीही क्लासला जॉईन करा. फ्रीमध्ये आहे ते सर्व क्लास. ॲप डाउनलोड केल्यावर SW Live हा अनलॉक कोड यूज करा. पण मी तर म्हणेल की एका वर्षाच्या सबस्क्रिप्शनवर जर फ्री आहे तर ही ऑफर जाऊ देता कामा नये. एवढंच बोलून थांबतो. जय हिंद, जय स्वच्छ भारत. थँक्यू. पृथ्वीचा सर्वात जवळचा तारा चार कुलकर्णीची तारा म्हटलंय ना. ज्ञानेश्वर भाऊ तारा म्हटलाय, तारा बघा बर. रितिक पवार करेक्ट. चंद्राच्या मदतीने कालगणना जी केल्या जाते त्याचं नाव काय? पंधरवाडा. आपला देशाचा कारभार कशावर चालतो? संविधानात कोणत्या गोष्टी नमूद केलेल्या नसतात? <coughs>
पटापट पटापट जेवढे लोक हजर आहे उत्तर द्या, भरपूर प्रश्न करायचे. नागरिकांचे हक्क आहे, रचना आहे, शासन संस्थेचे अधिकार आहे, संकेत आणि रूढी ह्या नसतात. वीज वाहक तारांसाठी कोणत्या धातूंचा वापर होतो? पितळ, तांबे, तांबे ॲल्युमिनियम, लोखंड तांबे की ॲल्युमिनियम आणि लोह? तांबे आणि ॲल्युमिनियम. कोणत्या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र यांचं सह अस्तित्व असते? मिश्र अर्थव्यवस्था. पवारजी व्हेरी गुड. कोणत्या प्रदेशात हजारो भाषांची भूमी म्हटल्या जातात? आफ्रिका खंड. त्या हजारो भाषांची भूमी म्हटलं. सनी भाई व्हेरी गुड. ज्वलनासाठी कोणत्या वायूची गरज असते? ऑक्सिजन. भुसेजी स्वागत आहे. मग मयूर वाघ ज्वलन रोखण्यासाठी CO2 वापरतात, है ना? अज्वलनशील. ज्वलन जेवढा जेवढा ऑक्सिजन, समजा एखाद्या ठिकाणी आग लागली तर ही आग विझवण्यासाठी CO2 वापर होतो. CO2 काय करतो, अशी एक लेअर बनते, पांढऱ्या रंगाचा तो फेस जो होतो ना, तो म्हणजे वातावरणातील ऑक्सिजन या आगेच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही. समजलं? संविधानानुसार राज्यकारभार केल्यास लोकशाही बळकट होते. सूर्यग्रहणाचे एकूण किती प्रकार आहे? गाडेकरजी अच्छा, O2 म्हटलं. ओके ओके ओके, मला वाटलं CO2. तीन प्रकार आहे. चंद्रग्रहणाचे किती प्रकार? दोन प्रकार आहेत दोन चंद्रग्रहणाचे. कोणती, व्हेरी गुड सनी, कोणती समुद्रधुनी अंदमान आणि जावा याच्या दरम्यान? मलाका. मग इंडिया आणि श्रीलंका यांच्या दरम्यान कोणती समुद्रधुनी? कुलकर्णी जी युरोप आणि आफ्रिका यांच्या दरम्यान कोणती किंवा भूमध्य समुद्र आणि अटलांटिक? यांच्या दरम्यान आणि हे मेगालन जे आहे,
ही दक्षिण अमेरिका, नहीं फॉकलैंड यांच्या दरम्यान खंबात काय आहे? खंबात खाडी को आहे, खाडी पुढील पैकी कोणती खाडी आहे? वसईची खाडी, सरोवर कोणता आहे सांगा बरं? असा आफ्रिका खंड असं विषुववृत्त गेलेलं आणि एक्झॅक्ट त्या विषुववृत्तावर असं व्हिक्टोरिया सरोवर आहे. रोकडेजी हिंदी महासागरातील आखात कोणता आहे? एडनचा आखात आहे. मग कॅरेबियन समुद्रातील आखात कोणता आहे? मेक्सिको. गटात न बसणारी जोडी कोणती? सात सह्याद्रीची, नमस्ते नमस्ते, खंबात, कॅस्पियन समुद्र आहे, धरमतरची खाडी आहे, दाल नावाचं सरोवर आहे, खंबात आखात आहे आणि पालची समुद्र दुनिया आहे. बरोबर, म्हणजे एक नंबरचा आहे गटात. इव्हिनिंग इव्हिनिंग सुरवाडे जी. जगातील मासेमारीची विस्तृत क्षेत्र सागराच्या कोणत्या भागात आहे? यशोदाजी गुड इव्हिनिंग. भूखंड मंच BCG लस क्षयरोग महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे? महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणती पर्वतरांग आहे? नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?
राज्य नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्टात 20 शपथ आणि नमुने आहेत, ते कोणते? तीन नंबरच्या परिशिष्टात। मग वेतन आणि भत्ते कोणत्या परिशिष्टात आहे? झाला का मयूर थंडा? लवकरच थंडा झाला। लोकसभा राज्यसभा यांच्या जागांचे वाटप कोणत्या परिशिष्टात? देश, त्याचे बॉर्डर्स, त्याचे नाव, हे सगळं पहिल्या नंबरच्या ओके। काय मयूर वाघ उड्या मारल्या आणि बतकनं पडला, तो शांत झाला। पोषण पदार्थ मातीमध्ये खत तयार करण्याचं काम कोण करत असतात? सूक्ष्मजीव बेडूक। वारे लेखा मयूर, नाही सनी। सेकंड वर्ल्ड वॉर केव्हा संपलं? बेट म्हणजे काय? थ्रू आउट असं पाणी असेल। वरतून हे दिसेल कसं? त्याला बेट म्हणतात। सागराचं तापमान
अक्षांश हे बघा आपण पृथ्वी आहे तर 0 डिग्री अक्षवृत्त आहे बरोबर आहे ना आणि इथं 90 डिग्री म्हणजे उत्तर ग्रह इथं 90 डिग्री म्हणजे दक्षिण ध्रुव मग जसं जसं अक्षवृत्ताने दूर दूर जाऊ तसं तसं सूर्यकिरण तिरपे तिरपे पडतात आणि त्याच्यामुळे सागराचं पाण्याचं तापमानसुद्धा कमी कमी होत जातं ध्रुवाकडे अगदीच कमी करेक्ट आहे म्हणून कोणत्या घटकाचा सर्वाधिक प्रभाव सागर जलाच्या तापमानावर पडतो मंडळी तर अक्षांश व्हेरी गुड पवारजी सात सह्याद्रीजी कुलकर्णीजी सन्नीभाई यशोदाजी भूमध्य ओके ओके गाडे कर जी काय हरकत नाही मादागास्कर बेट आफ्रिका खंडाच्या कोणत्या भागाला आहे सांगा आग्नेय जमलं का सब मिलेगा मग तांबडा समुद्र आफ्रिका खंडाच्या कोणत्या भागाला आहे ईशान सहारा वाळवंटात एक ज्वालामुखी पर्वत आहे कोणता तिबेसी व्हेरी गुड सनी आणि सहारा वाळवंटाच्या वायव्येस किंवा आफ्रिका खंडाच्या वायव्येस जो पर्वत आहे तो कोणता आहे अटलास आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत शिखर कोण जगातील सर्वात लांब नदी व्हिक्टोरिया सरोवरापासून भूमध्यपर्यंत नाही आणि सर्वात मोठ नदी खोर कोणतं ॲमेझॉन दक्षिण अमेरिकेतलं असं जगाचं छप्पर जगाचं फुप्फुस
बापरे शिंदे जी ग्लास पाहिजे ते नाईल नदीचं उगमस्थान विक्टोरिया सरोवर विक्टोरिया धबधबा कोणत्या नदीवर आहे नाही सर चेक करून घ्यायचा एकदा उत्तर अमेरिका खंडातील सर्वात उंच शिखर कोणतं माउंट मॅकिनले पवारजी आता सांगा माउंट मॅकिनले पर्वत शिखर कोणत्या पर्वत रांगेत आहे असा आहे आणि या ठिकाणी आहे माउंट मॅकिनले व्हेरी गुड सन्नीजी रोकडेजी अलास्कामध्ये आहे ते उत्तर अमेरिका खंडातून कोणते वृत्त जात कर्कवृत्त आणि विषुववृत्त आणि मकरवृत्त हे दक्षिण अमेरिका खंडात सुपारी संशोधन केंद्र हा बेडूक बघा कशा उड्या मारून राहिला आता तू फुकटच बरा आहे बाळा 24 इलेक्शनला कामात येशील तू ओ बेडूक बरोबर आहे ना सनी भाई आएगा तो मोदी ही तू इकडे 80% मागून राहला रे वारे लेगा दोन विचाराचा तारतम्य नाही ना तुझ्या
सर्वदेजी माहीत आहे, झांबेजी नदीवर आहे. तुम्ही प्लसमध्ये कधी येता सर्वदेजी, सुरवाडेजी? हाताने इज्जत घालवते हा मयूर, है ना मंडळी? काय लेका, कच्चा टिल्लू. हा बेटाचा विवाद कोणत्या दोन देशादरम्यान आहे? एट डिग्री चॅनल कोणत्या दोन देशादरम्यान सेपरेशन आहे? यस यस, सात सह्याद्री जी. तरी तू हलकट सारखा 80% मागून राहिला ना. यस, रासायनिक आण्विक बॉम्ब फोडता का रोकड़े जी? नाबार्ड शेती आणि ग्रामीण विकास. हे नाबार्ड बद्दल आहे. वाटलं ते PDF द्यायला लावतो मी. ठाकरे जी, हॅलो जी, काय म्हणता? गोहत्या प्रतिबंधक समान नागरी कायदा. राष्ट्रीय स्मारकाचं संरक्षण. ग्रामपंचायत 40, राष्ट्रीय स्मारकाचं संरक्षण समान नागरी कायदा 44 आणि गोहत्या अनुच्छेद. आंसर नंबर 1. ओके, पवार जी 21 अ आहे. त्र्याहत्तराव्या घटना दुरुस्तीमधील तरतुदी आणि कलमा जोडवा. मॉन्टी जी, बुक्स ऑर्डर नाहीत होत ना, तसे ते ॲडमिशनच घ्यावी लागते यार.
सरनामेमध्ये कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे? न्याय भारतीय राज्यघटनेचा कलम 40 कशाशी संबंधित आहे? पंचायती राज 39 व कलम कशाशी संबंधित आहे? सहा मनचा आयकॉनिक घ्यावा लागेल मॉन्टेची. चौवेचाळीस व कलम कशाशी संबंधित? हो, 6 महिने आयकॉनिक वर भेटून जात. हा तर फुकटच्या ना 30% वाढला एकदम. 80 वरचा 50 वर आला. बेडूक खरच सात सह्याद्रीची सन्नी भाई बेडूक खरच उड्या मारून राहता. यस यस सात सही. यस यस मोंटेजी. एक्सटेंड करताना तूच मग बेड उकलील होतं बाळा. उड्या मारून राहणार तू. वायव्य भागात. व्हेरी गुड सानपजी, व्हेरी गुड सन्नीजी. ज्ञानेश्वर बरोबर आहे की नाही? मयूर अभ्यासावर लक्ष दे, कशाला तू इकडे तिकडे हे करतो है ना. छान फुकट मध्ये क्लास चालू आहे, चाल दे ना. अटाकामा दक्षिण अमेरिकेचा आहे. एक्सटेंड करताना SW लाईव्ह वापर आणि आयकॉनिक घेशील मॉन्टी.
यस यस मॉन्टेज। उद्यापासून आपली नवीन बॅच लॉन्च होते, उद्या 8 वाजता सकाळी लेक्चर आहे, 8:20 प्लसचं, 12 वाजता नवीन बॅच आहे आणि दुपारी 2 वाजता। मध्य अमेरिकेमुळे 2 खंड, उत्तर अमेरिका खंडात असलेल्या जगातील सर्वात मोठं बेट। ग्रीनलँड, न्यू फाउंडलँड जवळ कोणतं मासेमारी क्षेत्र आहे? डॉगर बँक। मकर वृत्त, स्ट्रेट ऑफ मेगालन, मेगालनचे समुद्र। मॉन्टेजी माहिती आहे मला, मॉन्टेजी धुळेवाले, बरोबर आहे की नाही? शिरपूर। ज्ञानेश्वरजी, जिओग्राफीची सकाळी 8:20 बॅच चालू आहे प्लसची। यश ठाकरेजी माहिती आहे मला, तुम्ही नंबर नाही पाठवला तिकडे, ऑफिसवाल्यांनी सांगितलं मला। यस ज्ञानेश्वर, तुझाही नंबर पाठवतो ज्ञानेश्वर, आपल्या ऑफिस नंबर। अमोल रणदिवेजी तुमचा सुद्धा। अँडीज, यस यस ठाकरेजी, वर्षा दिगडे जी, आज सबस्क्रिप्शनचा शेवटचा दिवस आहे। ज्ञानेश्वर जी, नाही आहे तुमच्याकडे ऑफिस नंबर? 84 46 66 81 15। वर्षाचे शेवटचे काही तास बाकी आहेत, आपला कोड वापरा आणि घेऊन घ्या ॲडमिशन, है ना? 20% ऑफ चालू आहे 1 वर्ष किंवा 2 वर्षावर। यस यस, जगाचं मॅप रिडिंग घेऊन घेऊ, त्या वाटलं तर सकाळच्या जॉग्राफी लेक्चरला सांगा, प्लसमध्ये घेऊन घेऊ। यस यस नक्कीच, प्री आणि मेन्स दोन्ही कवर होतील।
दिगडेजी 84 46 66 81 15 पटकन कॉल करून घ्या, शेवटचा 1 तास बाकी आहे. आलं का लक्षात? प्लस साठी सबस्क्रिप्शन घेऊन घ्या, कोड वापरा SW ला येऊ. सबस्क्रिप्शन घ्यायला अनअकॅडमीचं ॲप डाउनलोड करावं लागेल, तिथं होते. आणि MPSC नावाचं कॅटेगरीमध्ये हे करावं. अजून 15 मिनिट आहे क्लास. लाईट आहे तर घेऊन घ्या ना तुम्ही. ॲमेझॉन पूर्वेकडे यायला पाहिजे, है ना मंडळी? उत्तरेकडे. ओके ओके रोकडे. ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया, रिओ दी जानेरो हे तिथलं महत्त्वाचं शहर आहे, ज्या शहरात 1992 ला अर्थ समिट झाली होती मंडळी. यूट्यूब शॉर्ट कोड मध्ये काहीच स्पेस नाही असा आहे. ग्रुप बी ग्रुप सी सगळं एकच आहे, तुम्ही अनअकॅडमी ॲप डाउनलोड करून त्या ठिकाणी करा. 1 वर्ष 2 वर्ष 6 महिने 3 ते बरोबर सांगते. क्लास दिवसभर असतात, सकाळी 7 वाजता पासून रात्री 11 वाजेपर्यंत सर्व लाईव्ह क्लास असतात. तब्बल 16 एज्युकेटर शिकवतात, एका एका विषयाला 4 4 मास्तर आहेत. कैरो सुएझ कालव्यामधून आंतरराष्ट्रीय वाहतूक चालते. तर
प्रशांत व अटलांटिक। जेवण झालं जेवण झालं सात सह्याद्रीची। तुमचं यांना जोडणारा कालवा कोणता? पाचवी पासून स्टेटची बुक यूज करावी बारावी पर्यंत। खाडी म्हणजे काय? नदीच्या मुखात शिरलेलं पाणी। ग्रहीय वाऱ्यामुळे ध्रुवीय प्रदेशातून विषुववृत्त एक मिनिट विषुववृत्ताकडून ध्रुवीय प्रदेशाकडे। मासेमारीचा विकास कोणत्या क्षेत्रात झाला? उष्ण व शीत प्रवाह ज्या भागात मिळतात तिथे। जसे वाऱ्याचा वेग लाटा तसे गुरुत्वाकर्षण। भरती ओहोटी सायकल चालवताना ब्रेक लावला असता सायकलची काय कमी होते? गती घर्षण बल हे नेहमीच गतीच्या असं कार्य करते। विरोधात खालीलपैकी कोणतं बल क्षीण असते? स्थितीत विद्युत एमकेएस पद्धतीत चालीचा एकक कोणता आहे? मीटर पर सेकंड।
ताणलेल्या रबरामध्ये कोणती ऊर्जा आहे? सोडलं नाही ते, ताणलेलंच आहे, ताणलंय. सोडलेला बाण गतीच, एका स्थितीला आहे म्हणून स्थितीच. धरणातलं पाणी साठलेलं स्थितीच. गुंडाळलेले तार कशाची? अलार्म स्थितीच. मंडळी उत्तरं दिले आहेत सगळे. एका वर्षाच्या सबस्क्रिप्शनवर, एका वर्षाचं सबस्क्रिप्शन फ्री, आणि यासाठी तुम्हाला वापरायचा आहे आपला आवडता कोड SWLIV. नक्कीच हा कोड वापरून, नक्कीच हा कोड वापरून, बंद करून टाक, बंद करता आले, कोड वापरून तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता, सॉरी. आणि एक वर्षाचा लिमिटेड पिरियड ऑफ इट ऑफर आहे, पण नक्कीच प्रत्येक विद्यार्थ्याने हा कोड वापरून ॲडमिशन घ्या. इंद्रधनुष्य हे शिबिरसुद्धा आमचं चालू आहे, प्रत्येक दिवशी सर्व एज्युकेटर नवीन नवीन तुमच्यासाठी घेतात. तर सर्व एज्युकेटर मिळून जे काय नवीन कन्सेप्ट तुमच्यासाठी आणतायत, नक्कीच ह्या इंद्रधनुष्य मिशनला तुम्ही बघा. नंतर ठरवा की ॲडमिशन्स कशी घ्यायची, काय घ्यायची. विज्ञानाची बॅच आहे 30 एप्रिल, टार्गेट 30 एप्रिल. कम्प्लीट कोर्स ऑन सायन्स फॉर ऑल MPSC एस्पिरंट 889 रुपये. नक्कीच या कोर्सला तुम्ही जॉईन करू शकता. सोबतच टार्गेट 30 एप्रिलसाठी इंग्लिश ग्रामरचा पण एक कोर्स आहे अशोक अवनकर सरांचा. हा कोर्सला तुम्ही सुद्धा अनअकॅडमीमध्ये करू शकता. याच्यासाठी SW Live हा अनलॉक कोड तुम्ही यूज करू शकता. अभ्यासक्रम केंद्रित तयारी करण्यासाठी राज्यसेवा आणि संयुक्तच्या फाउंडेशन बॅच, इंटिग्रेटेड बॅच, क्रॅश कोर्स, फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आणि बरंच काही अनअकॅडमीवर आहे. तर नक्कीच तुम्ही या सगळ्यांचा फायदा घ्या. अनअकॅडमीच का, तर महाराष्ट्रातले टॉप एज्युकेटर अनअकॅडमीवर शिकवत आहे. सर्वांशी तुमचं लाईव्ह इंटरॅक्शन असतं, जसं सध्या आत्तासुद्धा माझ्यासोबत आहे. सर्व परीक्षांसाठी सराव टेस्ट पेपर्स आहे. प्रत्येक आठवड्यात नवीन बॅच आणि नवीन कोर्सेस लॉन्च आपण करतो. शंका निरसन सत्र आणि मार्गदर्शन सत्रसुद्धा असतात. अमर्याद ॲक्सेस आहे, म्हणजे 24 तासही तुम्ही लेक्चर घेत संपत नाही. आणि खूप सारा सराव सेक्शन्स आहेत. तर आशा व्यक्त करतो की इथपर्यंतचं अनअकॅडमीचं सर्व आवडलं असेल. दररोज फ्री क्लास सकाळी 10 वाजता माझा असतो, ज्याच्यात मी तुम्हाला मॅथ आणि रिझनिंग शिकवतो. तर रात्री 9 वाजता रॅपिड फायर असते. तर मंडळी तुम्ही नक्कीच या दोन्हीही क्लासला जॉईन करा. फ्रीमध्ये आहे ते सर्व क्लास. ॲप डाउनलोड केल्यावर SW Live हा अनलॉक कोड यूज करा. पण मी तर म्हणेल की एका वर्षाच्या सबस्क्रिप्शनवर जर एका वर्षाचं सबस्क्रिप्शन फ्री आहे तर ही ऑफर जाऊ देता कामा नये. एवढंच बोलून थांबतो. जय हिंद, जय स्वच्छ भारत. थँक्यू.